नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रातला भ्रष्टाचार उघडकीस आलाय. कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करून कुटुंबातील सर्वांची टेस्ट झाल्याचं दाखवलं जात होतं. मृत व्यक्तीची देखील कोरोना टेस्ट निगेटिव्ह दाखवली जात होती. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महानगरपालिका अभिजित बांगर यांची भेट घेतली आणि त्यांना चौकशी करण्याचे आदेशही दिले. मागणी करण्यात आली त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. गैरव्यवहाराबरोबर हा रुग्णांच्या जनतेच्या जीवाशी खेळण्याचा विषय आहे. उद्या एखादा त्या ठिकाणी घरात पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्या घरातल्या लोकांची टेस्ट न करता तुम्ही निगेटिव्ह सांगणार असाल तर त्या ठिकाणी उद्या जे कोरोनाने बाधित होतील आणि या प्रचार प्रसार एकीकडे आपण रोखण्याचं काम करतोय तो वाढला तर त्याला जबाबदार कोण? तक्रारदाराचं असं म्हणणं आहे की एका व्यक्तीची टेस्ट झाल्यानंतर त्या फॅमिली मेंबरची नावं घेण्यात आली आणि फॅमिली मेंबरची टेस्ट झालेली नसतानाही त्यांची नावं ICMR वेबसाईटवरती निगेटिव्ह म्हणून एंट्री करण्यात आली. टेस्टिंग ही डिसइंटिग्रेटेड स्वरूपात केली जाते आणि त्यामुळे डिसइंटिग्रेटेड स्वरूपात करत असताना त्याची एंट्री करतानाही एवढी ऑर्गनाईज पद्धतीने केली जाते असा आपल्याला लगेच कन्क्लुजन नाही काढता येणार. बट वी शुड नॉट कॉमेंट अनलेस वी व्हेरीफाय. त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच याच्यावरती कॉमेंट करणं योग्य राहील.